आता म्हणजे त्याच्यामध्ये आता दूध घालते मी आता दूध हा किती घेतलंस हॅलो गाईज कशा आहात तुम्ही आय होप सगळेजण मजेत असतील तर मजेत असलंच पाहिजे तर आज परत खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर आज आम्ही कुठे फिरायला नाही जात आहे तर आज काय खास असणार आहे व्हिडिओमध्ये तर आज तुम्हाला स्पेशल रेसिपी आज दाखवणार आहे स्पेशल आईच्या हातची तर चला आपल्याला आई काय करून दाखवणार आहे स्पेशल रेसिपी तर चला आपण बघूया तर आज तू काय रेसिपी करून दाखवणार आहे खीर बनवणार आहे कसली तांदळाची तर काय काय घेतलंय दाखव आम्हाला जरा तांदूळ घेतले अर्धी वाटीची घेतली हा आणि काजू बदाम हा मनुकी हा वेलची तर इथे सगळं घेतलेलं आहे घेतलेले अर्धी वाटी हा आता ते धुणार हा थोडस तूप टाकणार आणि भाजून घेणार थोडे गरम करून चालेल आणि मिक्सरला वाटून घेणार चला चला आता बघूया आपण तर आया तिथे तांदूळ धुवून घेते तर यासाठी कोणते तांदूळ वापरायचे कोणते बासमतीचा तुकडा वापरला तरी चालेल आम्ही घरचे वापरते अच्छा तांदूळ धुवून झाले धुवून झालेले आहे हा आता मी थोडस तूप टाकणार थोडस तर इथे आता आईने थोडस तूप टाकून घेतलेलं आहे आता तांदूळ टाकते हा गरम करण्यासाठी म्हणजे आता आपल्याला तांदूळ थोडेसे गरम करून घ्यायचे भाजलेले आहेत तुपामध्ये थोडस तूप टाकलंय भाजून घेतलेले थोडे म्हणजे गरम करून घेतले जास्त नाही करायचे आणि आता मिक्सरला वाटून घेते तांदूळ मिक्सरला वाटून घेतलेले आहे आता पाणी गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तांदूळ टाकणार वाटून घेतलेले आहेत ते तांदूळ चांगले शिजवून घ्यायचे शिजवून घ्यायचे तर आता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचे आहे 10 मिनिट तांदूळ वेलची खोबरं मनुके आणि दूध आता तांदूळ शिजवून झालेले आहेत आपले आता म्हणजे त्याच्यामध्ये आता दूध घालते मी आता दूध किती घेतलंस दूध अंदाजी दूध घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं पाहिजे तेवढं आपल्याला तर बघा दूध टाकून झालेलं आहे दूध टाकून झालेलं आहे आता म्हणजे जास्त दूध टाकलं तर म्हणजे चव अजून चांगली येते जास्त गाळ पण नाही आणि पातळ खायला तर नाही आता दूध घालून झालेलं आहे खोबरं किसले मिक्सरला वाटून घेते आणि वेलची आणि मनुकी तर इथे आपण बघू शकता सगळं टाकून झालेलं आहे आणि परत त्याच्यामध्ये थोडस तूप घालणार आहे मी साखर टाकायची आता साखर घालणार आहे
किती साखर म्हणजे चवीनुसार म्हणजे किती गोड पाहिजे त्यानुसार टाका. थोडस मीठ पण घालणार आहे. मीठ कशाला? मीठ टाकणार आहे तर थोडस मीठ टाकलेलं आहे. तर अजून याच्यामध्ये काय आपण ऍड करू शकतो ते पण टाकू शकतो. सगळं टाकू शकतो आपण, केशर पण टाकू शकतो आपण. आणि त्याच्यामध्ये पण टाकू शकतो आपण चारोळी. चारोळी नाही घातलेली आहे त्याच्यासाठी ठेवलेला आहे. म्हणजे मंदाच्यावर ठेवायचं ना आपल्याला. तर तुम्ही इथे बघू शकतात मस्त पैकी इथे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला इथे तुपाचं पण दिसते. तरी बघा तुम्ही मस्त असं वरती तूप दिसते. तर आता एक उकळ येऊन द्या, मग नंतर आपण पुढचं बघूया. आता आपल्या खीरला उकळी आली आहे. तर बघा इथे आता उकळ आलेली आहे. तर आता आपली खीर इथे रेडी झालेली आहे. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. एकदम मोजक्या साहित्यामध्ये आणि सिंपल अशी ही रेसिपी आहे तांदळाची खीर. तुम्ही पण घरी बनवून बघा. तर इथे आता खीर रेडी झालेली आहे. आता फक्त टेस्ट करायचं बाकी आहे. तर थोडीशी थंड होऊ दे, मग मी टेस्ट करून सांगणार का कशी झाली ती. तर ही पद्धत थोडी वेगळी होती आणि बाकीची पद्धत अशी असते का तांदळाच्या खीर मध्ये गुळ पण टाकतात ना. गुळ पण टाकतात. हा, तर बाकीचे याच्यात गुळ पण टाकतात बाकीचे जण तांदळाच्या खीर मध्ये. तर ही वेगळ्या पद्धतीने आम्ही करून दाखवलेली आहे. तर तुम्ही नक्की ही घरी ट्राय करून बघा. तर आपण भेटूया थोड्या वेळाने. रेसिपी बघितली असेल, खीर रेडी झालेली आहे आणि मी पण इथे टेस्टसाठी घेतलेली आहे वाटीमध्ये. तर आता आपण टेस्ट करून बघूया का खीर कशी झालेली आहे ते. तर चला. मस्त टेस्टी खीर झालेली आहे. तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा. एकदम सोप्या पद्धतीने ही दाखवलेली आहे ही रेसिपी. तर नक्की ही घरी ट्राय करून बघा खीर. आणि जर खीर नक्की आवडली असेल तर कमेंट करून सांगा आम्हाला. आणि माझ्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर आपण असेच मस्त व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाऊ. तर चला, आत्यासाठी सगळ्यांना बाय बाय.